हॅलो एरिवन मी दिलीप खाटेकर साई गायकतो महानगरपालिका स्टेप ऑफ एम पी एस सी या चॅनलवर सर्वांचं स्वागत तसेच हा व्हिडिओ तुम्ही जर आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बघत असाल तर आपल्या ॲपवरही सर्वांचं स्वागत आपलं एच एचार्ड, आर एच आर डी बरोबरच आता पॉलिटी पार्ट टूचं पुस्तक सुद्धा उपलब्ध उपलब्ध झालेलं आहे ही आपली पुस्तकाची तिसरी आवृत्ती मार्केटमध्ये आजपासून सर्वत्र उपलब्ध आहे तर तुम्ही ते पुस्तक जर अभ्यासता तर निश्चितपणे आपला जो सिलेबस आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा जीएसटू मधला पॉईंट नंबर तीन आणि सहा ते वीस असे सिलेबसचे त्याच्यामध्ये कव्हर असणार आहे तर इंडेक्स किंवा याची जी सॅम्पल पीडीएफ आहे याच्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला उपलब्ध केली जाईल तर पीडीएफ बघा निश्चितपणे तुम्हाला आवडेल आणि कंटेंट प्लस आ, प्रिवेश इयरचे क्वेश्चन्स अशा या आप पुस्तकाची आपली रचना असते आणि त्याच आधारावर साधारणपणे हे पुस्तक आपण तयार केलेलं आहे त्यामुळे या आजचा जो व्हिडिओ आपण बनवतोय तर आपली ऑनलाईन जी बॅच आहे त्याचं थोडक्यात मी तुम्हाला स्वरूप सांगतोय जी आजपासून उपलब्ध असेल आणि डेली काही व्हिडिओ त्याच्यामध्ये अपलोड केले जातील आणि सायमल्टेनियसली तुम्हाला एक साधारण पाच मार्चपर्यंत संपूर्ण बॅच उपलब्ध केली जाईल किंवा पाच मार्चपर्यंत संपूर्ण व्हिडिओ जे आहे तर ते कवर केले जातील किंवा व्हिडिओ जे आहे तर किंवा सिलेबस जो आहे तो पूर्णपणे कव्हर केला जाईल ठीक आहे तर सर्वात पहिलं पुस्तकाचा कलर किंवा पुस्तकाचा जो कंटेंट आहे तो तुम्हाला इथे व्हिजिबल आहे त्यानंतर बॅचचे स्वरूप कसे असेल आता बॅचच्या स्वरूपाबद्दल जर म्हणायचं म्हटलं तर एच आर डीचे ज्यांनी बॅच जॉईन केली असेल तर त्यांना अंदाज आहे किंवा आपले जे प्रिवियस इयरचे क्वेश्चन आपण डिस्कस करतो युट्यूबवर आपण जे काही क्वेश्चन टाकलेत तर ते टाकताना हाच मुद्दा विचारत घेतला आहे की आपला कंटेंट म्हणजे आपला जो जो काही सिलेबस आहे तो कसा असायला पाहिजे तो किती सिलेबसमधले मुद्दे किती पाठ करायचे किंवा कुठपर्यंत जायचं आणि त्याच्याबरोबर प्रिवियस इयरचे क्वेश्चन्स जेव्हा तुमच्या चौकटी बाहेर येणार आहेत त्याला कसं डील करायचं या दोन्ही बाबी आपण सायमेंटेनियसली कव्हर करतो म्हणजे समजा से म्हणूयात की निवडणूक हा चॅप्टर आहे मग निवडणुका चॅप्टरवर तुम्ही जेवढं धावणार तेवढं कमीच आहे मग तरीही त्याच्या पलीकडे क्वेश्चन चाललाच आहे मग तुम्हाला ते तिथे लिमिटेशन्स आहेत त्या मर्यादा आहेत मग आपण ते छानपैकी वर्कआउट करायचा प्रयत्न करतो किंवा कुठपर्यंत जायचंय कुठपर्यंत नाही जायचंय या अंग्याल नाही किंवा आता आय टी ऍक्टचा आपण अभ्यास करतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट दोन हजार सालचा मग तो ऍक्ट पूर्ण अभ्यास आहे का नाही मग आयोगाचे क्वेश्चन्स काय सांगतात की पर्टिक्युलर या मुद्द्यांवर जर भर दिला तर क्वेश्चन कवर होतात त्यामुळे आपण आय टी ऍक्ट पूर्ण न अभ्यासता की जे सिलेक्टिव्ह पार्ट आहे जो तुम्हाला पहिली तो गोष्ट समजला पाहिजे कायदा त्याच्या डेफिनेशन्स राईट त्याची यंत्रणा राईट आणि मग अनुषंगाने त्याच्या शिक्षा या एक साधारण एक पाच ते सहा मुद्द्यां क्वेश्चन जर फिरत असतील तर आपण तेवढेच करणं अपेक्षित आहे आणि बाकीचे करत नाही किंवा आपण कोणताही मुद्दा ऑब्जेक्टिव्हिजमचा अभ्यास करताना जेव्हा एखादा मुद्दा लिव्ह करतो त्यावेळी भूमिका काय आहे ती रिस्क आहे रिस्क का घेतोय कारण की मला सगळं पाठवणं अपेक्षित नाही त्यामुळे काही ठिकाणी रिस्क घेणार आहे आणि जेवढं कमी मी पाठ करतोय किंवा जेवढा मी कंटेंट विश्वास ठेवला तेवढा शंभर टक्के व्यवस्थित करणार आहे याच्या आधारावर आपण ही बॅच रेकॉर्ड करतोय किंवा याच आधारावर आपली बॅच असणार आहे राईट बॅच पूर्णपणे स्क्रीनवर तुमचं पुस्तक दिसेल तर हे पुस्तक जे आहे ते तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता हे पुस्तक जर तुम्ही विकत घेतलं अगोदर तर याच्यावर स्क्रॅच कोड आहे किंवा कुपन कोड दिला आहे तर हा स्क्रॅच कोड तुम्ही दुसऱ्या कव्हरवर आहे तर तुम्ही तो मेसेज करून टाकायचा त्याच्यावर प्रोसिजर दिलेली आहे तो तुम्ही मेसेज केल्यानंतर तुम्हाला एक या पूर्ण बॅचवर थ्री फिफ्टी रुपीजचं एक डिस्काउंट कोपन सुद्धा मिळणार आहे राईट तर तोही मुद्दा तुम्ही बघू शकता त्यानंतर बॅचचा कालावधी आता बॅचचा ड्युरेशन ड्युरेशन आपण वन इयरपर्यंत दिलं आहे या वर्षी दोन मेन्स आहे त्यामुळे ही एक मेन्स होईल आणि तुमची डिसेंबरमधली किंवा ऑक्टोबर नोव्हेंबरमधली ही दुसरी मेन्स होणार मग या केसमध्ये आपण वन इयर कालावधी देतो आहे आणि त्याला तीन व्ह्यूज देतोय म्हणजे तीन व्ह्यूज म्हणण्यापेक्षा एक तासाचा व्हिडिओ असेल तर तीन तास व्ह्यू लिमिट दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला गरज पडली तर यावर्षी दोन वेळा या मेनच्या वेळी तुम्ही दोन वेळा व्हिडिओ बघू शकता आणि रिव्हिजनसाठी पुढच्या वेळी गरज पडली तर पुन्हा एकदा एक व्हिडिओ किंवा एक व्ह्यू ते तुम्ही यूज करू शकता या अँगलनी शक्यतो तुम्हाला व्ह्यू लिमिटचा पर्याय असणार आहे त्याच्यानंतर आता बॅचचं स्वरूप लक्षात आलं आहे त्यानंतर कालावधी लक्षात आला आहे आणि व्ह्यू लिमिट पण लक्षात आलेलं आहे राईट आता सिलेबस आता सिलेबसमधले मुद्दे जर बघितले तर आपल्याकडे सिलेबसमध्ये साधारणपणे तीन नंबरचा मुद्दा आहे भारतीय प्रशासनाचा उगम आता भारतीय प्रशासनाचा उगम आपण जेव्हा अभ्यास करतो त्यावेळी सिलेबसमध्ये देताना त्यांनी भरपूर सर्व दिलेलं आहे ब्रिटिश पूर्व काळ त्यानंतर ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्य बाबतीनंतरचा काळ कशा पद्धतीने भारतीय प्रशासन किंवा भारतीय प्रशासनाचा उगम झालेला आहे याचा अर्थ तुम्ही सगळं पाठ करायचं आहे का राईट तर आपलं पुस्तक जर बघितलं तर मी ब्रिटिश पूर्व काळातला कंटेंट दिलेलाच नाही तर न देण्यामागं रिझनच काय की बाबा तुम्ही तो पॉलिटीच्या पेपरमध्ये हिस्ट्रीचा अभ्यास करणं अपेक्षित नाही राईट ना मुघोलांच्या वेळी काय होतं किंवा त्याच्याही अगोदर काय होतं हे अपेक्षित नाही मग इंग्रजांचं जो ईस्ट इंडिया कंपनी आली आणि तिथून ज्या घडामोडी झाल्या तर तो मुद्दा अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने आपण वर्कआउट करूयात ब्रिटिश काळ आणि स्वतंत्रप्राप्ती नंतरचा काळ स्वतंत्रप्राप्ती नंतर घडामोडी ज्या घडल्या आहेत त्या जनरली आपण अनुभवल्या किंवा वाचलेल्या आहेत आफ्टर इंडिपेंडन्स अँगलने तर तो मुद्दा शंभर टक्के होतो त्यानंतर आपल्याकडे राज्य सचिवालयाचा मुद्दा आहे राज्य सचिवालय आणि मुख्य सचिव किंवा त्यांची आणि भूमिका हा कंटेंट कुठे मिळतो तुम्हाला हा कंटेंट तुम्हाला जरी चार नंबरच्या मुद्द्यामध्ये असला तरी आपल्या पुस्तकामध्ये पी एम ओ केंद्रीय सचिवालय आपण जेव्हा अभ्यास करतो त्याचाही कंटेंट तो तुम्हाला इथे मिळून जाणार आहे सो डोंट वरी राईट सो पी एम ओ बरोबर राज्य सचिवालय सुद्धा तिथे कव्हर होतंय त्यानंतर सहा नंबरचा मुद्दा जिल्हा प्रशासनाचा आहे जिल्हा प्रशासन छानपैकी वर्कआउट करायचं की बाबा याच्यावर काही जरी विचारलं जरी एखादा आउट ऑफ बॉक्स जो विचार जात असेल तोपर्यंत माझं चुकणार नाही अदरवाईज आउट ऑफ बॉक्स जर आला तर तिथे मला लॉजिकली खेळता येईल का त्या अँगल विचार करू अदरवाईज त्याला कसं अटेम्प्ट करायचं तो विचार करूयात म्हणजे पुन्हा कंटेंटचा भाग आपला खूप जास्त पर्टिक्युलर असेल आणि आपण खूप स्वार्थी आहोत कारण की आपला अभ्यास फक्त मार्क्स पुरता आहे राईट जनरल नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन वाढवायची आणि लोकांना सांगायचं मला किती येतं या अँगलने आपण पास होणार नाही राईट आपला अभ्यास पर्टिक्युलर खूप आपल्या अभ्यासामध्ये आपला स्वार्थ असेल मार्क्स मिळवण्याचा आणि तो कसाही सामदाम दंड भेद कसाही मिळाला तरी काय हरकत नाही राईट त्यानंतर हा पक्ष आणि दबाव गटाचा मुद्दा आहे सात नंबरचा हाही कंटेंट बघणार आपण निवडणूक प्रक्रियेचा कंटेंट आहे प्रसार माध्यमे शिक्षण पद्धती आता शिक्षण पद्धतीचा कंटेंट जर बघितला तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सांगतात की तुम्ही जर एच आर डी मध्ये केलं असेल ते करायची सुद्धा गरज नाहीये राईट त्या अँगलने तेवढं आपण मग क्वेश्चन कसे वेगळे आहेत का किंवा रिसेंट म्हणजे बारा तेरा चौदा ला काही अप्रोच होता का आणि आता दरम्यानच्या काळात सोळा सतरा अठरा एकोणीशे वीसला काही अप्रोच आहे का वेगळा तोही मुद्दा डिस्कस करूयात त्यानंतर मार प्रशासकीय कायदा आहे प्रशासनिक कायदा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉचा कंटेंट आहे नंतर जमीन महसूल संहिता आहे त्यानंतर वेगवेगळे कायदे आहेत तेरा नंबरच्या याच्यामध्ये साधारणपणे आठ वेगवेगळे कायदे आहेत तर ह्या प्रत्येक कायद्यामध्ये आपली भूमिका अभ्यास करताना कशी असायला पाहिजे की पर्टिक्युलर जे आपण माहिती अधिकार व्याख्या अर्जदाराचे अधिकार सार्वजनिक प्राधिकरणाचे किंवा अपवाद अपील शिक्षा या पर्टिक्युलर बाबींवर आपण फोकस करतोय आणि त्याच अनुषंगाने आपण प्रिपेअर करतोय त्यानंतर सामाजिक कल्याण आणि सामाजिक विधिविधांचा मुद्दा आहे वित्तीय प्रशासनचा मुद्दा आहे तर यातला प्रत्येक आणि प्रत्येक कंटेंट आपला पर्टिक्युलर असणार आहे त्यानंतर ता कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मागच्या मेन्सच्या वेळी सुद्धा मी सांगितलं होतं की हरित क्रांती आणि धवल क्रांती जर कंटेंटमध्ये विचारलं तर पॉलिटिक्स अँगलने विचारसारखं काहीच नाही आहे कॉमन सेन्स ठेवा आणि इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही जेव्हा जेवढा अभ्यास करता तेवढा तुम्हाला युजफुल ठरणार आहे आणि यावेळी जे काही तीन क्वेश्चन विचारले या घटकावर सर्वच्या सर्व क्वेश्चन कॉमन सेन्सचेच होते राईट त्याच अँगलने आपण वर्कआउट करूया त्यानंतर पब्लिक सर्व्हिसेस घटनात्मक आणि वैधानिक संस्था हा रेप्युटेशनचा भाग आहे ऑलरेडी तुम्ही खूप वेळा केलेला असतो आणि त्यानंतर लोकप्रशासनातील संकल्पना आणि सार्वजनिक धोरण अशा प्रकारचे टोटल वीस मुद्दे हे जे सहा ते वीस मुद्दे आहेत ते आपण आपल्या सिलेबसमध्ये कवर करणार आहोत आणि जेवढा कंटेंट अगोदर होईल तर तो हंड्रेड पर्सेंट करायचा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही आणखी वाढवायचं असेल ते वाढवायचं हे लक्षात घ्या की आपण सोर्स जेव्हा ते वाढवतो तेव्हा गोंधळ होणार आहे तर अगोदर आपण जो मेन सोर्स तुम्ही ठेवताय माझं पुस्तक तर ते हंड्रेड पर्सेंट झालंय का आणि जे हंड्रेड पर्सेंट झालं असेल तर मग सोर्स वाढवण्याची भूमिका ठेवा तोपर्यंत सोर्स वाढवण्याची भूमिका शक्यतो ठेवू नका कारण की जेवढे जा जास्त सोर्स तेवढे जास्त कन्फ्युजन आणि तेवढी कमी वेळा रिव्हिजन राईट आणि ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये रिव्हिजन जर नसेल तर तुम्ही एकदम शून्य आहात हे तुम्हाला माहिती आहे किंवा आतापर्यंतचा जर तुम्ही मेन्स वगैरे दिला असेल तर तोही मुद्दा तुम्हाला क्लिअर होईल राईट तर त्यामुळे कृपया जर बॅच जॉईन करणार असाल तर ज्या मी व्हिडिओमध्ये गोष्टी सांगणार आहे त्यावेळेस शंभर टक्के फॉलो करायचा प्रयत्न करा आणि त्याच्यातून शंभर टक्के वर्कआउट होणार आहे राईट छान करूयात सोबत राहू ऑल द बेस्ट थँक्यू थांबूयात